पर एक ढप उन्हें गिली थी रवि ने, बघूया उर्वरित पांच चेंडू मध्ये काय करतो तो मनसुख शाह। या ठिकाणी आपण बघतोय लॉन्ग शॉट मारलाय तो मनसुख ने, एक धाव पूर्ण केली आणि धाव संख्या झाली ती दोन। उर्वरित चार चेंडू मध्ये किती धावा घेता येते याचे चॅलेंजर मनमाडे संघाचे खेळाडू षटकार। धाव संख्या झाली ती आठ, तीन चेंडू आणि धाव संख्या झाली ती आठ। पुन्हा एकदा मनोज टू रवी, तर बघूया या तीन चेंडू मध्ये अजून याचे चॅलेंजर मनमाड किती धाव संख्या घेते ते। दोन धावा पूर्ण केल्या त्या रवी आयरेने, धाव संख्या झाली ती दहा। या ठिकाणी साईनाथ भाऊ गिडगे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर मनमाड शहराचे शहर प्रमुख मयूरभाऊ भोसे हे या ठिकाणी आलेले आहे, मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपण बघतोय रवी बाद झाल्यानंतर पुढचा जो फलंदाज आहे सुनील, तर मयूर भाऊ आणि बबलू भाऊ पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। बाळाभाऊ आमचे क्रिकेटर जुने बाळाभाऊ सांगळे हे या ठिकाणी उपस्थित झाले, तर मी विनंती करतो तर पुन्हा एकदा मनोज तू सुनील आणि या ठिकाणी बीट होतोय तो सुनील आणि या ठिकाणी मनसुखला रन आउट केले। प्रस्थान झालेले मी सायनाथ भाऊना विनंती करतो की भाऊ आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे। त्याचबरोबर आमचे मित्र जेसीबी संचालक या ना सर, तर या ठिकाणी आपण सुपर ओव्हरचा सामना बघतोय। आलेल्या पाहुण्यांना मी आता सांगतोय की सर ही फायनल मॅच चालू होती आणि यामध्ये मॅच टाय झाली, दोन्ही संघांनी सारखेच रन बनवले, त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये आता या ठिकाणी अकरा धावा बनवल्या आणि 12 धावांचं लक्ष ठेवलंय। तर बघूया आता ह्या 6 चेंडू मध्ये एस एस चॅलेंजर नाशिक हा संघ 6 चेंडू मध्ये 12 धावा करेल की नाही हे आपल्याला थोड्याच वेळ समजेल। तर एस एस चॅलेंजर नाशिक या संघाचे प्रारंभिक बल्लेबाज मनोज जयभाये, योगेश पवार, तर या ठिकाणी
दोन फलंदाज आपल्याला ग्राउंड मध्ये जाताना दिसताय, ते एसए चॅलेंजर्स संघ नाशिक। रेम भाई चालू करा लवकरात लवकर। ऐकला येतो मग मनोज जय भाई सहा चेंडू बारा धावा, सहा चेंडू बारा धावा लागताय त्या जिंकण्यासाठी एसए चॅलेंजर नाशिक या संघाला। आणि एसए चॅलेंजर मनमाड या संघाला विजयासाठी लागतात त्या दोन विकेट। बघूया या सुपर ओव्हर मध्ये आपल्याला थोड्याच वेळात लक्षात येईल। ओके सर स्टार्ट। टॉस 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 ओके, जर ही सुद्धा मॅच टाय झाली तर टॉस वर निर्णय देण्यात येईल याची दोन्ही कॅप्टननी नोंद घ्यायची। ओके पुन्हा एकदा ऋषी गोडगे, ऋषी गोडके वर्सेस योगेश। पहिलाच चेंडू या ठिकाणी ऑफ स्टिकला घुटले असा हा चेंडू डॉट होतोय तो योगेश। पाच चेंडू बारा धावा, पाच चेंडू बारा धावा। पुन्हा एकदा ऋषी टू योगेश, योगेश ने उंचावर मारताना बघूया या ठिकाणी त्याच्याकडे क्षेत्ररक्षण आणि झेल बारा धावा। विकास धोत्रे एक प्लेयर आयडल प्लेयर आणि आता सर्व जबाबदारी ती आहे विकास धोत्रे जो नवीन फलंदाज आलाय त्यावर। तर बघूया आता विकास जो कॅप्टन आहे एसए चॅलेंजर नाशिक या संघाचा, विकास काय करतोय तो आपल्या संघासाठी। तर चार चेंडूमध्ये बारा धावा पाहिजे नाही ते या एसए चॅलेंजर नाशिक या संघाला। ऋषी टू विकास, तर फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय, पाठवलाय तो षटकार। नाशिक यांना तीन चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता आहे, तीन चेंडू
आणि या ठिकाणी आपण बघतोय एक कट केलेला पॉइंटच्या दिशेने आणि जातोय तो सीमा पार चार धावांसाठी. आपण बघतोय की एस एस चॅलेंजर नाशिक हा संघ आपल्याला दोन चेंडू मध्ये त्यांनी 10 धावा घेतल्या आहेत. आता फक्त दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे आणि जिंकण्यासाठी एस एस चॅलेंजर मनमाडला विकेटची गरज आहे. कबड्डीचे पंच रवी खैरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. रवी भाऊ खैरे पुन्हा एकदा ऋषी टू विकास या ठिकाणी डॉट चेंडू जातोय आणि एक चेंडू दोन धावा. जर ही मॅच पुन्हा टाय होते तर टॉस वर याचा निर्णय देण्यात येणार आहे. एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावा. एक चेंडू दोन धावा बघूया. फायनल मॅच आपण ज्याला म्हणतो की खरंच नेत्रदीपक प्रेक्षणीय असा हा सामना आपल्या मनमाडकरांना बघायला मिळतोय तो भगवान महर्षी वाल्मिकी या क्रीडा संकुल मध्ये. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आपण प्रेक्षक